हे ताजमहाला, माझं तुझ्याकडे आता एकच मागणं आहे. आजपर्यंत मी अनेक मुली बघितल्या, पण आशासारखी मुलगी काही बघितली नाही. अशी काहीतरी आयडिया कर की ती आशा माझ्या प्रेमात पडेल. हॅलो. हां, नीता बोलतीये. हां नीता, तू येतेस ना मला भेटायला? हो, पण माझी एक रिक्वेस्ट आहे. काय ग? माझ्या 3 मैत्रिणी, त्यांना तुला भेटायचंय. हो हो, लग्न झाले त्यांची. मग ठीक आहे, म्हणजे तसा त्याचा काही संबंध नाही, पण मला भेटायला आवडेल. हो नक्की नक्की, नो प्रॉब्लेम. ओके, थँक्स डियर, बाय बाय. काय म्हणाला तुझा तो? उद्या भेटतोय. आम्ही निघतो, उद्या भेटू. चल बाय बाय बाय, या. काय ग रेखा, काय म्हणली? नीता, हा ताजमहाल. हा ताजमहाल मला त्यानेच दिलाय. तो मला म्हणतो की वेडे, हा ताजमहाल म्हणजे आपल्यासारख्या प्रेमींचा दिलासा आहे. अत्यंतिक प्रेमाची एकमेव निशाणी आहे. समुद्राच्या तळापर्यंत पोहोचणारे तुझे सुंदर डोळे, फुलांसारखे तुझे ते मुलायम गाल, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे मादक ओठ. ए, पण माझा बॉयफ्रेंड एकांतात जे बोलतो ते तुम्हाला कसं काय कळलं? कारण माझ्याशी तो एकांतात तसाच बोलतो. काय? माझ्याशी? आणि माझ्याशी म्हणजे प्रभाकर. प्रभाकर? 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 एकच व्यक्ती आपल्या चौघींना हा ताजमहाल वाटत फिरते आणि आपण विश्वास ठेवतो त्याच्यावर? नाही नाही नाही, तुमची काहीतरी चूक होतीये. चूक होतीये त्या माणसाच्या प्रेमात पडण्याची. प्रभाकर असा माझ्याशी वागेल असं मला कधी स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं. पण तो तसा वागला. आता यावर एकच उपाय. कोणता? या गोष्टीचा आपण चांगलाच बदला घ्यायचा. त्याला चांगली अद्दल घडवायची. ठरलं तर मग ही अद्दल आपण त्याला उद्याच घडवायची. येस येस.